या परिसरातील एक उत्कृष्ट समालोचक आणि श्री गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाचं साहित्य पुरवणारा एक उद्योजक म्हणून नावा रुपाला आलाय आणि त्यांना मिळाले राकेशजी शेलार तसेच खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य कुलदीपकजी इथं उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया तसेच खोपोली नगर परिषदेचे माझी नगरसेवक सन्मान्य मंगेशजी साहेब सुद्धा उपस्थित राहिलेत त्यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आपण इथे स्वागत करूया खऱ्या अर्थानं नेहमीच म्हटलं जातं साहेब अतिथी भव आणि नक्कीच अतिथी भव आज तुषार धुमाळ याच्या प्रेमाबोडी आणि राकेशजी शेलार यांच्या प्रेमाबोडी सर्व मान्यवर या व्यासपीठावर दिसत आहेत पण तुषार धुमाळ यांच्या यशस्वीतेची गाथा जर पाहिली तर अनेक मित्रांनी त्यांना दिलेली साथ आणि त्यामध्ये साई सिरामिकचे सुनीलजी चव्हाण यांची मिळालेली सावध आणि म्हणूनच पूर्ण दरम्यान आमच्या मनीषजी सुद्धा उपस्थित झालेत खोपोली परिषदेचे माजी नगरसेवक सुद्धा इथे स्वागत होतं मी या राखीजी शेलर साहेबांना विनंती करतो सन्माननीय मनीषजी यादवसाहेब यांचं स्वागत करायचं आहे समयेत खोपोली नगर परिषदेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष सन्मान्य दिलीपजी सोनाने साहेब इथे उपस्थित झालेत खऱ्या अर्थानं मी दिलीपजी सोनामी साहेब सुद्धा स्वागत राखीची शेलारचे आयोजक आहे त्यांच्या वतीने नक्कीच देते कारण विनंती करतो दि सोनामी साहेब उपस्थित झाल्या त्याबद्दल नक्कीच आपलं मनापासून आभार व्यक्त करतो त्याच दरम्यान आमचे साहेब सुद्धा उपस्थित झालेत कासारसाहेबांचंसुद्धा इथे स्वागत होतं आहे या आपण कासारसाहेब तसेच संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत तसंच संदीपजी पाटील सुद्धा स्वागत करायचं आहे गणेश नाना पाटील खोपोली खोपोलीच्या विकासाचा नवीन चेहरा संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया गणेश नाना पाटील आपण ओके तसेच आमचे पोकरकर साहेब इथे उपस्थित झालेत तसेच पोकरकर साहेबांचं सुद्धा स्वागत होते बघा येत्या काळामध्ये वर्ल्ड कप होणार आहे खरंतर या खोपोलीचा माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या सन्मान सन्मानार्थ त्यांचे सुपुत्र समीरजी मसूरकर नगरसेवक खोपोली नगर, नगर परिषद आयोजित पण पर त्यानंतर साई सिनेमेकचे ओनर सुनीलजी चव्हाण यांच्या वतीनं मिनी वर्ल्ड कप बॉक्स क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळेल मी मान्यवर पाहुण्यानं विनंती करतो आहे की आपण स्थानपन व्हायचं आहे ओवर टू संजय सोलंकी अभी पाटील मॅच कॉमेंट्री करता अभि घे अभि हा धन्यवाद सर या सन्मान्य सुहासजी कुंभार साहेबांचं देखील सा आपण स्वागत करूया एम एस सी बीमध्ये मध्ये ते कार्यरत आहेत त्यांचं स्वागत मंचा या मंचावरती केलं जाईल या स्वागताचा साहेब आपण स्वीकार करावा आणि या स्पर्धेमध्ये खरं तर कुलस्वामिनीने जे आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिली आहे त्याचबरोबर अनेक पारितोषिक आलीत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एस टी ब्रँडची बॅट आपल्याला दिली आहे सिद्धेश नंत पाली यांनी त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यासाठी शूज दिले आहेत खऱ्या अर्थानं खालापूर तालुका खोपोली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चिंचवलीचा मान आणि स्वाभिमान आमचे गणेश नाना पाटील यांनी तर आपण सो स्वागत सोहळ्याकडे वळतोय सन्माननीय आमचे पाहुणे साहेब यांचं स्वागत एम एस सी बी मध्ये कार्यरत आहेत कुंभार साहेबांचं त्यांच्यामुळे कारण काल रात्री रात्रीपासून खोपोली शहरामध्ये लाईट नव्हती आणि आज खऱ्या अर्थानं साहेबांचा आम्ही मनापासून धन्यवाद देऊया ज्या रोष योजनाही म्हणजे जी विद्युत लाईट आम्ही खऱ्या त्यांच्या माईकवरती आज बोलतो आम्ही तर त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतोय खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये बरीचशी मंडळी या व्यासपीठावरती बसलेत अगदी प्रवीण सरांनी मगाशी म्हटलं की दत्तात्रीराव मसूरकर जे अगदी चाणाक्ष आहेत राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीची गरज बसती त्या त्या गोष्टीची गरज या कोपोलीकरांना खऱ्या अर्थानं सातत्यानं त्यांच्या माध्यमातून दिली जाते यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफ सी मार्शा पलीकडे आईवा कॅस साठी हा प्रयत्न होता सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते या करते है। मुस्लिम भाई बेकरीवाला जे सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये किंवा प्रत्येक कि स्पर्धेमध्ये सातत्यानं त्यांची उपस्थिती असते ते मुस्लिम भाई बेकरीवाला त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय बघा आज आयकॉन खरं तर तळेगाव म्हणून आले खोपोलीतील संजय सोलंकी आयकॉन म्हणून खेळतोय वडवळमधील अजय महाराज महाराजगे कोण ढेकूवरनं आलेत खालापूर तालुक्यातील आयकॉन एक एक खेळाडू आणि खोपोलीतील स्थानिक संघ आणि या स्पर्धेमध्ये बघा मसूरकर साहेब कोणत्याही रकमेचं पारितोषिक नाही आहे फक्त मानाची ट्रॉफी खोपोलीच्या मानाची ट्रॉफी दिली जाणाऱ्या विजेत्या संघाला तर मी मसूरकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या स्पर्धेला खोपोली प्रीमियर लीगला तुषार धुमाळला आणि त्याचबरोबर राकेशजी शेलार यांना शुभेच्छा द्याव्यात अभिजित चव्हाण नगर मध्ये अविरतपणे सेवा बजावणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं कोविड नाईन्टीनच्या प्रसंगामध्ये ज्यांनी फार चांगली सेवा दिली परंतु स्वतःचा ज्यांना जीव गमवावा लागला त्या श्रीमती शेलार यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचे चिरंजीव शेलार यांनी या स्पर्धा भरवल्यात ह्या आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी इथे श्री दळवी साहेब कुलदीपक शेंडे मनीष यादव श्री पाटील कासार सर एम एस बीचे साहेब आमचे मुस्लिम भाई हे सुद्धा त्यांनी नाश्त्याची सोय काय काय केले आणि सगळे आणि येवले इथे सगळे बसलेले सगळे माझ्या उजव्या बाजूचे सगळे खेळाडू समोर बसलेले सगळे खेळाडू मला नेहमी प्रश्न पडतो की एवढ्या उन्हामध्ये ही मुलं कशी काय खेळतात एक तर भयंकर उन्हाळा आहे आणि तो, तो नेहमीपेक्षा जास्त आहे पण एक प्रकारे त्याचं वेळ घेऊन ही मुलं जीवपणाला लावून खेळतायत कारण आपण त्याच्यामध्ये विजय मिळवावा म्हणून त्या सगळ्यांचं कौतुक ज्या संघांचे काल सामने झाले त्यांचंही सगळ्यांचं कौतुक आत्ता जे खेळत आहेत त्यांचंही कौतुक नंतर खेळणार आहेत त्यांचंही कौतुक बक्षीस एखाद्यालाच असतं परंतु खेळावं सगळ्यांना लागतं आणि ही जी काही स्पर्धा भरवले हो पुन्हा एकदा शेलारांचे आणि त्यांच्या मित्रपरिवारांचे मनपूर्वक आभार आणि तुषार धुमाळ हा यातला मुख्य कलाकार आहे तर तो खरा याच्या बाबतीमध्ये हौशी आणि त्यालाही मला वाटत नाही बाबा हे झोप लागत असेल त्या स्पर्धा सुरुवात झाल्यापासून की त्याच्यापासून अगदी ह्या संपसपर्यंत त्यांनी फार चांगलं यशस्वी नियोजन केलेलं आहे आणि त्याचे सगळे सहकारी सोळंके वगैरे सगळे असतील त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जिद्दीनं खेळा जरी कुणाला तरी बक्षीस एकाला मिळालं तरी तुम्ही खेळलात म्हणून त्याला बक्षीस मिळालं ही खेळाडू वृत्ती ठेवा आणि घरी गेल्यानंतर उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी घरी जाऊन लिंबू सरबत वगैरे असं काही घ्या त्रास होऊन देऊ नका कारण हा नेहमीपेक्षा जास्त तीव्रतेचा म्हणजे मे आखाडीचा उन्हाळा खोपोलीमध्ये आज आपल्याला भांडवतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आभार मानून मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर त्यानंतर मी कुलदीपकजी शेंडे यांना विनंती करतो चला साहेबांनी सांगितलं की आमच्या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुषार धुमाळ हा तर या स्पर्धेतील मुख्य कलाकार पण विनोद सोलंकी यांचं कार्यसुद्धा वाखाण्यजोगं आहे धन्यवाद उन्हाचा पारा वाढला तसा आता तुमचा डी जे देखील तापलाय आवाज तुमचा खऱ्या आताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करेन शेवटचे आता अठरा चेंडू आहेत आणि चौसष्ट धाबसंख्येची गरज आहे चौसष्ट धाबसंख्येची गरज मॅच आपण बघितलं तर आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू आहे ही मॅच कुणाच्या बाजूने झुकली जाईल कुणाचं पारड या मॅच मध्ये जड होईल हे सांगणं कठीण आहे कारण या मॅच मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती पुणित पुणित गड्डी म्हणजे आपण सकाळी साहेबांनी सांगितलं की पैशांची गड्डी ते मोजून आलेत तर निश्चितपणे आपण पुणित कडे वळूया गोलंदाजी मार्क वरती आहेत यावेळेस आसमान दाखवलंय पुणितला सी सीमारीच्या बाहेर एक जबरदस्त आलेला हा षटकार धन्यवाद 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 डीजे धन्यवाद लक्ष द्या थोडस या वेळेस अली कॅप्टन उडवाचा प्रयत्न होता पुणीतला मागच्या चंडूपती लगावलेला षटकार या वेळेस दुसरी धाव घेताना फलंदाज येथील माघारी मंदार बॅक टू द पवेलियन डीजे बजाव या ठिकाणी या व्यासपीठामध्ये केतनजी निकम साहेबांचं स्वागत शुभ आगमन झालंय मी केतनजी निकम यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय राकेशजी शेलार यांना विनंती करेन की आपण राकेशजी शेलार यांना विनंती करेन की के आपण केतनजी निकम साहेबांचं स्वागत करा काजूवाडी प्रकाशनगर जेनित ठाकूरवाडी बी सी सी मुलगाव या चारही टीमला विनंती आहे की आपण आला असाल तर इथे लगेच संपर्क करा यानंतर सुपर सिक्स चे सामने चालू होणार आहेत आपण लगेच आमच्या व्यासपुराशी संपर्क करा बीसीसी -सी मुलगाव जेनित ठाकूरवाडी काजुवाडी आणि प्रकाशनगर या चार टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा कारण वेळ फार कमी आहे अन्यथा आयोजकांना नाही जाणे षडक कमी केलं जाईल कारण वेळ कुणासाठी थांबणार नाही आहे हां आणि आम्हाला पुढची स्पर्धा कम्प्लीट करण्यासाठी सुधागडला अर्थात एस पी एल सुधागड प्रीमियर लीगला जायचं आहे कारण प्रत्येक वेळ वेळ इथे फार महत्त्वाचं आहे तर विनंती असेल त्या चारही टीमला की आपण लगेच आम्हाला रिपोर्टिंग करा व्हॉलू कर या मॅच कडे पुणित गोंदाची मार्कवरती या वेळेस आसमान दाखवलंय चेंडू सीमा पार हा चेंडू फरार आलेला दर्जीदार षटकार डीजे बजाओ धन्यवाद धन्यवाद फुलटॉस होता थोडस लक्ष डीजे ऑपरेटर फुलटॉस होता बॅट व्यवस्थितरित्या बॅट वर नाही आला परंतु एकदा इथे कम्प्लीट झाली एका धाब संख्येच्या बरोबरीने इथे एकवीस जावा आल्यात सुरुवात चांगली करत असताना आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली टीम काटरंग संघाची फलंदाजी काढली काय अफलातून फलंदाजी केली हॅलो 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 चेक धन्यवाद शेवटचे आता उरलेत ते बारा चेंडू आणि गरज आहे ती त्रेचाळीस धावांची शेवटचे बारा चेंडू त्रेचाळीस धावांची मी छोट्या कलाकारांना विनंती करतोय की आता आयवा गॅससाठी पारितोषिक नाहीये तुम्ही आता जास्त परिश्रम घेऊ नका यातून जो सामना जिंकेल तो सरळ शेकंड चिंचवडीच्या सामन्याबरोबर यातून तो जिंकेल तो थेट सुपर सिक्समध्ये क्वालिफाय होईल याची दक्षता घ्या परंतु प्रवीण सर एक अनाउन्समेंट करावी लागेल आता आयबा कॅच जी आता पारितोषिक आहे आता? ते आता बंद झालंय त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू नका नाही पण या रगरगत्या उड्यामध्ये एवढ्या छोट्या मुलांना जर का दुखापत झाली तर त्याचे परिणाम वेगळे होतील तर दादांना तुम्ही काही प्रयत्न करू नका सावळीत तुम्ही बसून त्या मॅचला एन्जॉय करा लहान मुलं आहेत उन्हाचा पारा जास्त आहे धावपलकावरती टोटल अठ्ठावीस आहेत शेवटचे आता अकरा चेंडू उरलेत आणि गरज आहे ती बेचाळीस धावांची बंटी पेंढारी षडक हाताळतोय पहिले षडक एक धाव खर्च केली पहिल्या चेंडूवरती या सहा चेंडू चांगला फटका अगदी सरळ फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय बंटीच्या अगेन्स्ट हा तळा घाल आहे षडगार त्या छोट्या मुलांना विनंती की आपण इथे सावलीमध्ये बसून या मॅच मजा घ्या उन्हाचा पारा खूप आहे कारण असं काही करू नका की जेणेकरून काय आपल्याला दुखापत होईल साहेब शेरासाहेबांनी हे व्यासपीठ बनवले छोट्या मुलांनी इथं बसून घ्या आनंद घेता काही हरकत नाहीये इथे शेवटचे आता चेंडू उरले ते दहा आणि छत्तीस धावांची गरज आहे आणि एक मोठी बातमी एक ब्रेकिंग न्यूज तुमच्यापर्यंत येईल खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यावर्षी आता लाईव्ह केली आहे पुढच्या वर्षी डे नाईट म्हणजे उपलब्धी मिळवली खोपोली हो, प्रीमियर लीगच्या या आयोजकांनी आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आदरणीय राकेशजी शिरासाहेबांच्या माध्यमातून सुरू आहे यावेळेस हा फटका फर्स्टला अजय मराकसेने घेतला असेल आणि सफलता मिळते पण ती भेंढारीला धन्यवाद डीजे प्रवीण सर आपण सांगितलं की पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट आहे आणि शंभर टक्के होणार परंतु अजून एक आठवण आपल्याला करून देईन मी मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी फक्त आपण ट्रॉफी दिली होती यावर्षी बायसिकल आहे पुढच्या वर्षामध्ये वर्षा कदाचित कदाचित बाईक देखील असू शकेल कारण क्रिकेटमध्ये आता खऱ्या अर्थानं बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये काहीतरी आयोजक वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात तर निश्चितपणे आपण त्या तुषारजी दुमाल आणि राखीजी सिरासाहेबांना मनापासूनच्या शुभेच्छा देऊया पुढच्या वर्षासाठी कारण त्या वर्षामध्ये देखील ते काहीतरी वेगळं करतील यात तिला मात्र शंका नाही आहे शेवटचे आता नऊ चेंडू आता उरलेत छत्तीस धाबसंख्येची अजूनही गरजे या मॅश मध्ये आता वेगळं ट्विस्ट आलाय कारण जसे फटके येतात तसं या मॅशमध्ये पारड जड होत चाललंय काही घडल्या मैदानाच्या आतमध्ये चिंडू मात्र गलित क्षेत्रामधून ट्रॅव्हल झाला होता पंचांकडे दात मागितली गेली आहे फलंदाज निर्धाव चेंडूची इथे सांगता पाहायला मिळाली लेग बाई च्या स्वरूपात एक धाव कम्प्लीट झाली समीकरण आता इथे बदलेल शेवटचे आता उरले ते आठ चेंडू आणि गरज आहे ती पस्तीस धावांची शेवटचे आठ चेंडू पस्तीस धावांची गरज काय घडेल या मॅच मध्ये बंटी पेंढारी षडक क्रमांक तीस र हाताळतोय ज्याने आतापर्यंत फक्त एकच षडका त्याच्या ओव्हर्स मध्ये पाहिला यावेळेस वन केलाय गतीमध्ये परिवर्तन केलं अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू फेकला गेला स्लोरन केला अगदी फसवला या चेंडू वरती बाट आणि चेंडूची मुलाखत नाही आहे चेंडू आणि गरज आहे ती पस्तीस धावांची शेवटचे सात चेंडू पस्तीस धावा या वेळेस फडकाचा अप्रतिम आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र फील्ड केला जाईल एक सिंगल मिळत्या एका धावेच्या बरोबरीने इथे धाव पटलावरती टोटल जाऊन पोचते छत्तीस आता शेवटचे उरलेत ते सहा आणि गरज येते चौतीस दाबांची शेवटचे सहा चेंडू आहेत चौतीस दाब संख्येची गरज टाइमपास नको आहे टीम मिटिंग नको आहे शेवटचा सहा चेंडू उरलेत आणि चौतीस दाब संख्येची गरज शेकिन चिंचवली आपल्या संघाचा कर्णधार आमच्या समपेत या लगेचच कारण वेळ इथे आमच्याकडे फार कमी आहे आपण इथे येऊन थांबावं कारण हे शेवटचं षटक बाकी आहे सहा चेंडूमध्ये चौतीस धाव संख्येची गरज आहे सेकंड चिंचवली या टीमला संघाला कर्णधाराला विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं आमचे कॅमेरामॅन अभिजित चव्हाण स्क्रीनवर दिसत आहेत दोघांची जुगलबंदी चालली आहे कधी याचा कॅमेरा त्याच्याकडे जातो कधी त्याचा कॅमेरा याच्याकडे जातोय असं परंतु मॅश करा कंटिन्यू चांगला फटका बॅट मध्ये व्यवस्थित रित्या कन्वर्ट नाहीये एक सिंगल मिळेल शेवटचे आता उरलेत ते पाच चेंडू आणि गरज आहे ती ते शेवटचे आता पाच चेंडू उरलेत तेहतीस जाब संख्येची गरज मुस्लिम बाई बेकरीवाल्याला म्हणण्यापासून धन्यवाद देऊया त्यांनी ओळखलं की आता कोणत्या गोष्टीची गरज आहे तर थंडा थंड पेय कारण उन्हाचा पारा इतका वाढला आहे आणि त्यांनी अगदी बरोबर ओळखलं ला की या गोष्टीची आता गरज आहे त्या मैदानामध्ये तर त्यांनी ते थंड पेय आम्हाला दिलं आहे त्या सामाजिक कार्यकर्ते मुस्लिमबाई बेकरीवाला आणि संदेशजी येवळे यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन की ऐबा क्यासाठी पारितोषिक नाही आहेत दादा ते पारितोषिक आता क्लोज झालं आहे हां आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो आहे की आपण थोडंसं लांब रहा सहकार्य करा खोपोलीच्या अभिमानाची स्पर्धा आहे ही स्पर्धा तुमची आणि आमची आहे तर तुम्ही थोडंसं सहकार्य करा ते कोणते कॅवड मला माहीत नाही आहेत परंतु जाता तुम्ही सहकार्य करा इथे आता शेवटचे उरलेत ते चार चेंडू सत्ता तीन चेंडू उरलेत आणि गरज येते सत्तावीस जामांची तीन चेंडू शिल्लक आहेत सत्तावीस दाबा संख्येची गरज असतात दांडी खोली केली जाते परती आता बॅक टू दिय बजाओ धन्यवाद ज्या स्पर्धेने मध्ये रायगडामध्ये उपलब्धता मिळवली ती रायगड प्रीमियर लीग पाहिली मंगेशा बाकडीकरांची आणि या स्पर्धेने उपलब्धता मिळवली ती खऱ्या अर्थानं राकेशजी शेलार आणि त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलं आमचे अगदी जवळचे मित्र आणि समावचन क्षेत्रामध्ये अगदी त्यांनी उंच शिखर जरूर गाठलं आहे परंतु व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते उतरले आणि श्रीगणेश स्पोर्ट्स हे नाव खऱ्या अर्थानं आता अगदी उंच स्तरावरती आहे श्रीगणेश स्पोर्ट्स म्हटलं की ज्या ज्या स्पोर्ट्समध्ये आपण ज्या ज्या गोष्टीची गरज असते त्या स्पोर्ट्सच्या प्रत्येक गोष्टी या श्रीगणेश स्पोर्ट्स खोपोली या शॉपमध्ये तुम्हाला जरूर मिळतील त्या शॉपमध्ये तुम्ही आम्ही अगदा जरूर त्या शॉपला भेट द्या कारण तिथे गेल्यानंतर अगदी मनाला प्रसन्न वाटतं आणि निश्चितपणे आमचे अभिजित चव्हाण आता रेस का खाली आलेत बघा त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे आणि सातत्यानं साईप्रीत लाईव्ह म्हटलं की अभिजित चव्हाण आता हे नाव सातत्यानं घेतलं जाईल बघा प्रशांत जाधव जे खोपोली जे आहेत त्यांनी सांगितलं की आयवा कॅश पकडली आहे पण दादा आयवा कॅशचं पारितोषिक नाहीये आम्ही ते पारितोषिक क्लोज आहे तुम्ही आता असे काही प्रयत्न करू नका प्रयत्न असे करा मिडविकेट सीमा बार पर्यंत बाट बन निघालाय हा षडगार धन्यवाद कोपोली प्रीमियर लीग चा अभूतपूर्व सोहळा सन्माननीय युवा उद्योजक तरुणांच्या घरातील ताई आणि एक चांगलं नाव सन्मान्य दसरथजी पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह साठी आम्हाला निश्चितपणे मदत केली जाऊ शकेल जाऊया मदत केली जाईल तर निश्चितपणे त्यांनी या स्पर्धेला मनापासून ज्या शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छांचा मनापासून आम्ही स्वीकार करतो आहे त्यांना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावरती या त्यांचा वाढदिवस आपण बघितलं काही दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस देखील झाला त्यांना विनंती आहे पण की व्यासपीठावरती आपण यावं या, या मॅचला प्लेअर ऑफ द मॅचकडे आपण जाऊया आमचे नरेश दळवी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतील